आगामी निवडणुकीला महायुती सोबतच राहणार असल्याचं रासोपचे अध्यक्ष मंत्री महादेव जानकर यांनी स्पष्ट केलंय. फलटण येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या महावेळाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी महादेव जानकर म्हणाले की महायुती सोबतच राहणार, महायुतीतील त्या जागा लढवणार, कोणत्याही मतदारसंघात बंडखोरी करणार नाही, बंडखोरी करणाऱ्याला पक्षात जागा दिली जाणार नाही असं जानकर म्हणाले. सोबतच सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मान फलटण विधानसभाच्या जागा रासपलाच मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. त्यावेळी महादेव जानकर म्हणाले की महायुती सोबतच राहणार असून महायुती देतील त्याच जागा लढवणार, कोणत्याही मतदारसंघात बंडखोरी करणार नाही, बंडखोरी करणाऱ्याला पक्षात जागा दिली जाणार नाही असं जानकर म्हणाले. सोबतच सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मान फलटण विधानसभेच्या जागा रासपलाच मिळतील असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. रासपाचं पत्र बाळासाहेब तुमच्या 32,000 पोलिंग बूथ तयार झाले, त्या तुमच्या फलटण तालुक्यातले फक्त 70 तयार आहे, बंडू करत आणि काशीनाथ शेवटे किती 70 आहेत, 310 पोलिंग बूथ आहेत फलटण विधानसभा मतदारसंघात, त्यातले फक्त 70 झालेले आहेत, बरोबर आहे काशीनाथ शेवटे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे बाबा, आपण मारण्याचा प्रयत्न करू, त्या जागेवर आमचा क्लेम आहे नाही असं नाही, परंतु ज्यावेळेस ते बसतो आपण त्यावेळेस शिवसेनेचे 62 आमदार आणि शिवा बीजेपीचे 122 आमदार तोडून त्यांच्या जागा लावा, जिथं काँग्रेस राष्ट्रवादी तिथं मागायचा आपला अधिकार आहे आणि इथं मला वाटतं राष्ट्रवादीचे आमदार आहेत तिथं आमदार साहेब, त्यामुळं आपण क्लेम मागित नाही. सुभाष देसाई चंद्रकांत दादाबरोबर माझ्या पहिल्या 3 मीटिंग झाल्या, त्या दादोजी साहेब मी फलटण सोडणार नाही असं सांगितलं आणि शिवसेना जागा हिंदली तर तुमची विजय होत नाही हे त्यांना पटवून सांगितलं नाही का. विनंती आहे की ह्या गोष्टी पत्रकार संघाचे अध्यक्ष अरविंद भाई मेहता यांचं स्वागत हो, मी नमस्कार केला माझा अनु, माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की हे आपले आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग आहे. आज विदर्भ आणि मराठवाड्यात मी मोठेपणा सांगत नाही, अतिशय ताकद महादेव जानकरनं उभा केली. कोल्हापूर जिल्हा आमचा टॉप चालला आहे मामुशे, तुम्ही पुण्यात बॉम्बेला माणसं आणली भरपूर सातारा, पण कोल्हापूर जिल्ह्यात अतिशय रासपाची चांगली ताकद वाढली आहे. विशेष म्हणजे पुणे सातारा जिल्ह्यात देखील आहे, पण आपण थोडंसं मान आणि फलटणमध्ये बरं आहे, बाकी आपण ठिकाणी एवढं चांगलं नाही, कोरेगावमध्ये कमी आहे, कराडमध्ये कमी आहे. ह्या गोष्टीनं एक वेळ तर मला आता असं कळालं की कोरेगाव मतदारसंघसुद्धा रासपाला मिळण्याची शक्यता चालली आहे. कोरेगाव आम्ही आलो जात आहे फलटण मान आणि कोरेगाव आहे तिन्ही बद्दल, कोरेगाव देखील आपल्याला चर्चित दिवस चांगले यायला लागलेले आहेत महत्वाचं. पण आत्ताच एका राजाचा फोन आला, त्यांनी सांगितलं की असा व्यक्ती विजय चालला आहे, मी बाहेर जाईल 2 दिवस, उद्या चालू राहील, 2-3 दिवसात क्लिअर चित्र तयार होईल. परंतु महायुतीचा जो कॅबिनेट असेल त्यासाठी आपल्याला काम करावं लागेल हे लक्षात ठेवा महत्वाचं. याचं कारण का, ज्यांनी काँग्रेसने आपल्याला अगोदर बोलले आरक्षण असेल हे असं आरक्षण द्यायचा आम्ही प्रयत्न केला, 99% आरक्षण धरण्याला आदिवासांना द्यायचा मुद्दा आम्ही यशस्वी झालो नाही. कोर्टात त्या मॅटरमुळे फक्त 1% बाकी आहे, पण आम्ही 1,000 कोटीचं बजेट दिलेलं आहे. स्किल डेव्हलपमेंटचं, मुलांचं, शिक्षणाचं सर्व दृष्टीनं तो प्रयत्न केलेला आहे. म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की जो दिला शब्द आहे त्यापासून आम्ही बाजूला गेलो नाही.